मी जेव्हा ललितमध्ये होते तेव्हा माझी सगळ्यात आवडती गोष्ट होती सेट, सेट डिझाईन आणि प्रॉपर्टी. तो इतकं पुण्यात फिरले मी ते सेट गोळा करण्यासाठी, सारस बाग पालती घातली असेल म्हणजे चोर बाजार वगैरे सगळं. मी सोशल मीडिया फ्रेंड रिक्वेस्ट, इट्स लाईक की आज मी तुला फ्रेंड रिक्वेस्ट करते की आज आपण छान गप्पा मारूया. सो त्याच्यात आपली जी मैत्री जी सुरुवात होते ती रिक्वेस्ट. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, नवीन वर्षातला एक खूप मोठा सण कालच्या दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीने साजरा सुद्धा झाला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये म्हणजे येत्या 25 तारखेला एक सुंदर असं नाटक आपल्या भेटीला येणार आहे फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं. याच नाटकामध्ये ललित कला केंद्रामधून रुळलेली किंबहुना मी तर पालती घातलेला असं कलाकार प्रियंका माझ्यासोबत आहे. कशी आहेस प्रियंका? बापरे, हे असं इंट्रोडक्शन होईल अशी माझी अपेक्षा नव्हती. इकडेच मला जरा कारण अर्ध्याहून जास्त लोक जेव्हा तुम्ही शिकून येता अर्धे लोक चेष्टेने म्हणतात ललित कला केंद्रातून आली आहे, काही लोक म्हणतात ललित कला केंद्रातून. तुझं कसं होतं ते कळलं नाही मला. हे खूप प्राऊड होतं कारण का ललित कला केंद्र प्रत्येक कलाकारासाठी घर म्हणजे स्वप्नावत आहे की ललित कला केंद्रामधून शिकून आलेला माणूस कुठेही जा काही त्याला काम द्या भाई तो 100% चोख करणार होता. असं काय सांगशील एकंदरीत ललित कला केंद्राची धमाल, तिकडची हवा आणि तिकडच्या आठवणी काय सांगा? आपण नाटकाचा इंटरव्ह्यू आपण नंतर करू, आपण गप्पा मारू. काय सांगशील एकंदरीत त्याबद्दल? डेफिनेटली सांगेन की ललित कला केंद्राची खरा जो म्हणतो ना जीव कशात असतो त्या गोष्टीचा, तर तो त्या वास्तूमध्ये आहे. तिकडचं तुम्ही कधी तू बघितलंस का कधी आमचं डिपार्टमेंट? इतका सुंदर परिसर आहे की मी भयंकर एन्जॉय करते तिथली हवा असू दे, इतकं फ्रेश वातावरण. मला ओव्हरऑलच पुणे युनिव्हर्सिटीज खूप आवडते आणि त्यातून आमचं डिपार्टमेंट म्हणजे एक वेगळा माहोल आहे, वेगळी गंमत आहे त्या वातावरणात, त्या वास्तूमध्ये. कि तिकडे ना तुम्हाला फार एफर्ट्स नाही घ्यावे लागत, तुम्ही आपसुक गोष्टी करायला लागता. आणि त्यातून गंमत म्हणजे मला एवढंच सांगायचंय की तिथे आम्हाला काही अभिनय शिकवला जात नाही, तिथे आम्हाला नाटक शिकवलं जातं. तो असं लोकांना आणि काय अभिनय काही शिकवता येतो नाहीच शिकवता येत आणि कोणीही शिकवलेला नाही येतो कोणाला, जमत सुद्धा नाही. हा, सो तो तिथे तुम्हाला नाटक शिकवलं जातं. मग तिथे अगदी आम्ही स्टेज साफ करण्यापासून ते कॉस्ट्युम, लाईट, सेट, मेकअप आणि एक पार्ट अभिनय, दिग्दर्शन, लेखन, ह्या सगळ्याची सगळ्याचे बेसिक्स शिकवले जातात, सगळ्याची ओळख करून दिली जाते जेणेकरून तुम्हाला निवडता येतं की उद्या मला वाटू शकतं की मला अभिनय करायचं, मला लाईट्स करायचं तर मी लाईट्स करू शकते, मला वाटलं मेकअप करायचं मी मेकअप करू शकते. तो बेसिकली ते असतं. नक्कीच, म्हणजे जसं आपण बोललो की ललित कला केंद्र असू दे किंबहुना अजून सुद्धा खूप सारे केंद्र आहेत जिथे आपल्याला नाटक काय असतं हे कळतं, अभिनय नाही. या सगळ्या धावपळींमध्ये तुला विचारायला आवडेल की अभिनय वगळता अशी कोणती जबाबदारी आहे जी बाबा प्रियंकाला घ्यायला आवडते? मग ती नेपथ्यकार असू दे, लाईट्स असू दे, वेशभूषा दे किंवा बॅक स्टेजवरची चला सेट लावा, हे लावा, ते लावा, असं काय सांगशील? मी जेव्हा ललितमध्ये होते तेव्हा माझी सगळ्यात आवडती गोष्ट होती सेट, सेट डिझाईन आणि प्रॉपर्टी. तो इतकं पुण्यात फिरले मी ते सेट गोळा करण्यासाठी, सारस बाग पालती घातली असेल म्हणजे चोर बाजार वगैरे सगळं. आणि मला खूप आवडतं, माझे बाबा इंटिरियर डिझायनर आहेत, सो मला असं वाटतं की ती गोष्ट कदाचित माझ्यात आली आहे. तर मला आवडतं ते सगळं करायला, सेट डिझाईन असू आणि अगदी प्रॉपर्टी असू देत, सगळं असू देत. तर मी आमच्याकडे सुनील शानबाग सर आले होते तर तेव्हा मी सेट डिझाईन केला होता त्यांचा वगैरे वगैरे, फार भिंत रंगवण्यापासून सगळं केलेले, मजा येते मला त्या गोष्टी. बरं, तर ह्या झाल्या गप्पा, पण थोडस नाटकाकडे जो आपला महत्वाचा गाभा आहे तो आणि पण एकदम साधा कॅज्युअल, एकदम कॅज्युअल. 25 तारखेला आपलं नाटक, ते म्हणजे पुण्यामध्येच त्याचा पहिला शुभारंभ, म्हणजे हा खूप क्वचित पुण्यामध्ये पहिला शुभारंभ होतो, मोस्टली सगळे मुंबईमध्ये होतात आणि त्याच दिवशी सवाई गंधर्व सुद्धा असणार आहे. काय सांगशील एकंदरीत पुण्याचा ऑडियन्स, पुण्याची ती हवा, काय सांगशील एकंदरीत या सगळ्याबद्दल? मी असं कुठल्या ऑडियन्सला नाव नाही ठेवत कारण मला असं वाटतं की त्या त्या भागातला तो एक एक्सपिरियन्स घेऊन माणूस आलेला असतो. म्हणजे मुंबईतल्या माणसाचं आयुष्य वेगळं आहे, पुण्याच्या माणसाचं वेगळं आहे. पण मला असं वाटतं की आमचं नाटक तुम्ही कोणालाही दाखवाल तर ते त्यांना रिलेट होणार आहे आणि म्हणून आम्हाला हा कॉन्फिडन्स आहे की आम्ही पुण्यात काय आम्ही सगळीकडे दणक्यात शुभारंभ करू शकतो. आणि मला हेच वाटतं की नाटक किंवा कलाकृती जी मी करेन ती अशी असायला हवी जी सगळ्यांना रिलेट होईल. असं नाही की फक्त एका वेगळ्या क्लासला ती रिलेट होते आणि दुसऱ्या क्लासला ती कळतच नाही की ही काय करते किंवा हिला काय सांगायचं आहे. तर म्हणून मला असं वाटतं की ही कलाकृती डेफिनेटली प्रत्येकाला रिलेट होईल. म्हणजे
कुठल्याही जातीचं असू देत, धर्माचं असू देत, कुठल्याही क्लासचा तो माणूस असू देत, ती डेफिनेटली सगळ्यांना रिलेट होतो. बरं, आता खरं खरं सांग, किती फ्रेंड रिक्वेस्ट तू समोरून पाठवल्यास अशा व्यक्तीला की किंवा फ्रेंड रिक्वेस्ट हे वेळेचं असताना आपल्या कॉलेजमधून लागलेलं असतं. आता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, अरे सोडणार आहे ते जेंजी लोकांचं त्यात नाही काम राहिलं. आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा होतं. खरं खरं सांग, किती लोकांना पाठवलंस की अरे यार ह्यांनी एक्सेप्ट केली पाहिजे, खरंच मजा येईल असं. खरंच नाही कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. हे मला थोडंफार प्रमाणामध्ये खोट असं वाटतंय. कारण अरे म्हणजे आपण पाठवतो म्हणजे कसं की अरे तू माझा फ्रेंड नाही आहे का, एक मिनिट पाठव बरं. तेवढं क्रेज होता तसा डेस्परेट वाला फ्रेंड रिक्वेस्ट नाही की अरे यार ह्यांनी एक्सेप्ट नाही केलं तर नाही केली नाही केली. पण हो, पण डेफिनेटली फ्रेंड रिक्वेस्ट आपण कोणाला कोणाला पाठवत असतो. आणि फ्रेंड रिक्वेस्ट हे फक्त आत्ता तो शब्द आपल्याला सोशल मीडिया थ्रू असा माहिती झालाय की फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणं म्हणजे त्याचे पोस्ट मला दिसणं, माझे त्याला दिसणं किंवा हे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन कदाचित जेव्हा सोशल मीडिया नव्हतं किंवा फेसबुक नव्हतं, इंस्टा नव्हतं, तेव्हाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं जात असतील, त्याची माध्यमं वेगळी असतील. फ्रेंड रिक्वेस्ट ही अपील आहे एका रिलेशनशिप स्टार्ट करण्यासाठीची, तर ती गंमत आहे. फ्रेंड रिक्वेस्ट इज नॉट ओनली सोशल मीडिया फ्रेंड रिक्वेस्ट, इट्स लाईक की आज मी तुला फ्रेंड रिक्वेस्ट करते की आज आपण छान गप्पा मारूया. सो त्याच्यात आपली जी मैत्रीची सुरुवात होते ती रिक्वेस्ट. नाटकाचा विषय सुद्धा खरंच खूप सुंदर असा आहे. आम्ही आता अजय दादासोबत सुद्धा गप्पा मारल्या, अक्षय दादासोबत सुद्धा गप्पा मारल्या, दोघांकडून काहीच कळत नाहीये. मी तुला विचार की हे म्हणजे ना असं होतंय की तुम्ही नाटक बघायला संपला विषय असं म्हणजे. एकंदरीत ह्या नाटकाची पार्श्वभूमी जर बघायला गेलो तर थोडंफार इमोशनल, थोडंफार कॉमेडी आणि सस्पेन्स असणारी स्टोरी आहे. काय सांगशील, जेव्हा कलाकार म्हणून जेव्हा आपल्याकडे एखाद्या नाटकाची वगैरे स्क्रिप्ट येते, आपल्याला कळतं की बाबा ह्याच्या पुढे काय होणार आहे. काय असं ट्रिगर पॉईंट वाटला स्क्रिप्ट मध्ये की भाई मला करायचंच आहे हे. मी पर्सनली कुठलंही काम घेताना असं ठरवून नाही घेत की बाबा हे उत्तमच होणार आहे म्हणून मी घेते. मला असं वाटतं माझं काम काय आहे एक ऍक्टर म्हणून, की मला माझं काम चोख करायचं आहे. उद्या लाईटवाल्यांचं काम काय आहे की चोख लाइटिंग करणं, म्युझिकवाल्याचं काम काय आहे की मला करेक्ट क्यूवरती हे देणं, म्हणजे डिरेक्टर सरांचं काम काय की एक उत्तम कलाकृती तयार करणं. मला वाटतं की प्रत्येकाने आपापली जबाबदारी जरी प्रामाणिकपणे पार पाडली ना, तर ती कलाकृती डेफिनेटली वर जाते. कोणीही नाटक का घेत, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण जबाबदारी घेतो ते फालतू आहे म्हणून कधीच घेत नाही. प्रत्येकाला त्याचं बाळ गोंडस वाटतं. सो मला एवढंच वाटतं की मी कुठलं काम जज करून नाही घेत की भाई ह्याच्याने तर मला ऑस्करच मिळणार आहे. असं कशाला, ऑस्कर कशाला हवाय. मला ते काम आवडलंय. मी प्रामाणिकपणे करणार आहे. चार लोक बघायला येतील पण चार लोकांना ते आवडतंय का, तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. की उद्या तू आला असं तुला ते माझं काम आवडणं गरजेचं आहे, नाटक आवडणं गरजेचं आहे. सो मी हा विचार नाही करत की हे नाटक मला कुठे घेऊन जाणार किंवा ह्याचे प्रयोग किती होतील. आणि हेच मी सिरियलच्या बाबतीतही नाही करत. टचवूड आज आमची सिरियल नंबर 1 वरती आहे किंवा TRP उच्चांक गाठते किंवा काय, पण ही ना ही कलेक्टिव्ह मेहनत आहे लोकांची. ही काही एकटीचं ही नाही किंवा मी ठरवलं नव्हतं ही सिरियल नंबर 1 होणार म्हणून मी ही घेतली. काहीच माहीत नव्हतं आम्हाला कोणालाच की ह्याचं काय होणार. सगळेजण कलेक्टिव्हली मेहनत घेतात म्हणून ती गोष्ट घडते आणि तीच गोष्ट आज आम्ही इथेही करतोय. नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास. मी प्रियंका तुला सुटेल कारण का अजून खूप पत्रकारांसोबत गप्पा मारायच्या आहेत. काय सांगशील एकंदरीत जाताच्या प्रेक्षकांना की किती धमाल मजा मस्ती बघायला मिळणार आहे. प्रत्येक नाटकाची धाटणी ही त्याच्या परीने वेगवेगळी असतेच. काय सांगशील, तुझं नाटक येत आहे किती एक्साइटमेंट आणि काय अपील करशील. खरं सांगू तर पोटात गोळा आलाय, कारण कोणाही समोर सादर काही करायचं झालं तर आम्हाला उत्तमच करायचंय ह्याची याचं भान आहे, याची जबाबदारी आहे. पण मी एवढं सांगेन की इमोशन्सचा रोलर कोस्टर राईड आहे हा, आणि सरप्राईजेस नेहमी आयुष्यात येत असतात. तसंच हे नाटक माझ्या आयुष्यात आलेलं एक सरप्राईज होतं, अचानक सरांचा फोन येणं की हे नाटक कर म्हणून. तसंच तुम्हालाही सरप्राईजेस मिळणार आहेत की ही कोण आहे, ही यांच्या आयुष्यात काय येते, ही लोक काय करतात तिच्यासोबत, एक तीन पुरुष एक स्त्री वगैरे, ती जी गंमत आहे तर ते तुम्हाला लवकरच कळेल. पण त्यासाठी तुम्हाला नाटक बघायला येणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही जे काही करतो हे तुमच्यासाठी करतो, अदरवाईज रिकाम्या खुर्च्यांसमोर कोणालाच परफॉर्म करायला आवडत नाही. तर माझी खूप इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी हे नाटक बघायला प्लीज 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 या. तुमचं जे काही कौतुक असेल, ट्रोलिंग असेल, काही आम्ही स्वीकारायला तयार आहोत, पण बघायला नक्की. खरंच खूप भारी वाटत असत. गप्पा मारून आपण पुढे सुद्धा अशाच गप्पा मारायला आपण पुढे भेटत राहू. पुन्हा जाता तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.